ಶಾಲೆಗೆ ಹೋಗೋದು ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಅವನಿಗೆ ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಹೋಗಿ ಬಂದು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಬರೋದು ರಾತ್ರಿ ಆದರೂ ಅಡ್ಡಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಬೇಜಾರಿಲ್ಲ ಹೆದರಿಕೆ ಆದರೂ ಒಬ್ಬನೇ ಬರ್ತಿದ್ದ ಅವನು ಕಾಡದಾರೆಲ್ಲಾದರೂ ಒಬ್ಬನೇ ಬರ್ತಿದ್ದ ಅದರಿಂದಲ್ಲ ನಮಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ಲೇ ಒಂದು ಇಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಸಿಕ್ತಲ್ಲ ಅಂತ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು ನಮಗೆ ನಮ್ದು ತಾಯಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಬಡತನ ಇತ್ತು ನಮಗೆ ಊಟಕ್ಕೂ ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಒಂದೊತ್ತು ರಾತ್ರಿ ಒಂದೊತ್ತು ಊಟ ಮಾಡ್ದೇನು ಇರುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರ್ತು ಇರ್ತಿತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಿಂಚಾ ಹೈ ಮೇನೆ ಕಿರಣೋ ಕೋ ಧೀರೆ ಧೀರೆ ಹೊಲೆ ಹೊಲೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಂಗ್ ಮಾತು ಬರಲ್ಲ ಕಿವಿ ಕೇಳಿಸಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮನೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳನ್ನು ಬಿಡೋದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರು ನನಗೆ ಆದರೆ ಅಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ ಇಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅವರು ನನಗೆ ಕೊಡಿಸೋದ್ ಬದಲು ನಾನೇ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಿಸಿದ್ರೆ ನನಗೆ ಮೇನಾಗಿ ಡ್ರೈವ್ ಮಾಡಿದ್ದು ಅದು ಫಸ್ಟ್ ಏನಾಯಿತು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಂಗೆ ಮಾತು ಬರೋಲ್ಲ ನಮ್ಮಮ್ಮ ಹೆಂಗೆ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮದುವೆ ಆದ ಟೈಮಲ್ಲಿ ಮಾತು ಬರೋಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಹೆಂಗಿರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಗಂಡನಿಗೆ ಬಾಯಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಏನಾದರೂ ಒಂದು ನೋವಾಗಲಿ ಕಷ್ಟ ಸುಖ ಯಾವುದೇ ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದಾದರೂ ಒಂದು ಬಾಯಿ ಬರೋದಿಲ್ಲವಲ್ಲ ಹಾಳಿ ಭಾಳ ಬೇಜಾರು ಒಂದು ಕಡೆ ಬೇಜಾರಾಗ್ತದೆ ಈಗಾದರೂ ಒಂದ್ಸಲ ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗ್ತದೆ ನನಗೆ ಅದ್ರ ಮಕ್ಕಳ ಮುಖ ನೋಡಿಕೊಂಡು ನಾನು ಖುಷಿ ಪಡ್ತೇನೆ ಸವರ್ದೆ लोग पहले शादी कर देते थे ट्वेल्थ के बाद टेंथ के बाद शुरू से ही प्लानिंग करते थे कि शादी करना है और कुछ ज़्यादा नहीं अब मेरे इंजीनियरिंग करने के बाद लोगों को लगता है कि नहीं यार थोड़ा तो पढ़ा लिखा लेते हैं कुछ नहीं तो कम से कम नर्सिंग करके नर्स ही बन जाएगी उतना नहीं तो कम से कम थोड़ा ही सही शादी से तो बेटर ही है कुछ और ऐसे लड़कियाँ भी अब जिद करने लगी है कि नहीं अभी शादी नहीं अभी थोड़ा पढ़ने दो धूप की कच्ची रोशनी में सवरेंगे नए ख्वाब मेरे रखना है हौसला बुलंद करना है सरहदों को पार फ्रेंड्स पूछते हैं कि कौन से ब्रांड से कर रही हो मैं बोली जस्ट बायोटेक बायोटेक इसका तो कोई स्कोप नहीं है तो फिर मैं यही बोलती हूँ कि यार अभी तो मैं इंजीनियरिंग कर रही हूँ लेकिन मुझे इंजीनियरिंग के साथ साथ डॉक्टरी भी करनी है ताकि मैं कह सकूँ कि आई एम डॉक्टर प्लस इंजीनियर बोथ शुरू से ही मैं ही बड़ी हूँ तो फिर माँ पापा तो निकल जाते थे खेत में काम करने के लिए तो घर जो है मुझे संभालना पड़ता था घर के काम देखने थे उसके बाद अब फीस के लिए दिक्कत आती थी तो फिर मैंने भी एक बुटीक ज्वाइन किया ताकि लगे कि मुझे भी तो पैसे की अहमियत पता होनी चाहिए कि क्या है कैसे निकलता है अब लगता है कि हाँ उस टाइम से पता चल गया कि किसी को 10 रुपये देना भी कितना मुश्किल काम लगता है लेकिन मेरे डोनर्स तो इतनी बड़ी अमाउंट मेरे को दे रहे हैं मतलब उन्होंने ना तो मुझे देखा है ना मेरे से मिला है इतना बड़ा अमाउंट मतलब कैसे दे रहे हैं उसके लिए भी बहुत बड़ा दिल होना चाहिए तो ऐसा फील होता है कि एक दिन कुछ ऐसा बन के दिखाऊं और जब मैं उनके सामने जाऊं उनसे मिलूं तो फिर हक करके कहें गले लगा कर कहें कि चलो मेरा पैसा जो है किसी अच्छे स्टूडेंट के लिए गया मेरा पैसा वेस्ट नहीं हुआ किसी अच्छे के पास ही गया है हम लोग जब बचपन में हवाई जहाज को देख के दौड़ते थे कि देखो हेलीकॉप्टर आला हेलीकॉप्टर आला आज मुझे पूरा भरोसा है कि मेरी बेटियां हेलीकॉप्टर पे मुझे चढ़ाएगी And I'm gonna fly.